पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लड्डू शेअर करणार आहे मी तुमच्याशी। झटपट होतात, तसे साखर किंवा गुड मी यात वापरलेलं नाही आहे। सुखा मेव्याचा भरपूर वापर केला आहे। खाकस आणि तीळ हे सुद्धा ॲड केलं आहे, त्यामुळे चवीला अप्रतिम लागतात आणि थंडीसाठी म्हणजे हिवाळ्यासाठी अप्रतिम पौष्टिक असे हे लड्डू आहेत। तर ड्रायफ्रूटचे लाडू करण्यासाठी मी 2 वाट्या खजूर घेतलं आहे, त्यातल्या बिया काढून घेतल्या आहे आणि खजूरचे जेवढे बारीक काप होतील तेवढे करून घ्यायचे आहेत। आणि त्याचबरोबर 1 वाटी काजू, 1 वाटी खारक यातले पण बिया काढून याचे पण बारीक काप करून घ्यायचे आहे। 1 वाटी अक्रोड घ्यायचं आहे, 1 वाटी मनुका, 1 वाटी बदाम आणि 1/2 कप आपल्याला तीळ घ्यायचे आहे आणि 1/2 कप खाकस। सोबतच यामध्ये 2 चमचे वेलची पूड घ्यायचे आहे आणि एवढ्या ड्रायफ्रूटचे लाडू आपण करून घेणार आहोत। तर लाडू करण्यासाठी मी एक मोठी कढई घेतली आहे, तिला हलकं थोडं गरम करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तीळ आणि खाकस हे एकत्र घालायचं आणि साधारण 1 ते 2 मिनटं खरबुसे भाजून घ्यायचं। मीडियम हीटवरच हे भाजायचं, म्हणजे फक्त याला थोडं क्रंचीनेस यायला हवं एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। आता याला काढून घ्यायचं। आता परत त्याच कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तूप ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी खारक ही घालायची आणि याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत म्हणजे साधारण 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं। दोन ते तीन मिनटानंतर खारकचा जसा रंग बदलला तसंच याला मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि परत त्याच कढईमध्ये साधारण 1 टेबलस्पून मी तूप घातलं आहे आणि परत जे बदाम होते 1 वाटी ते मी फ्राय करून घेते। बदाम हे चांगले खरबूज भाजून घ्यायचे, जेव्हापर्यंत ते फुटत नाही तोवर ते भाजायचे। बघा हे असे फुटायला हवे तोवर त्याला छान भाजून घ्यायचं आणि परत मोठ्या भांड्यामध्ये त्याला काढून घ्यायचं म्हणजे ते थंड होण्यासाठी म्हणून। त्यानंतर त्याच कढईमध्ये हे अक्रोड आहेत, हे पण बघ गोल्डन ब्राऊन होतपर्यंत म्हणजे अलगद थोडे भाजून घ्यायचे। ॲक्च्युली तुपात ड्रायफ्रूट रोस्ट केल्यामुळे याची टेस्ट पण खूप छान येते आणि एकदम मस्त सॉफ्ट असे छान लागतात हे। आता परत त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून मी तूप ॲड केलं आहे आणि त्यामध्ये काजू हे छान ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे। सर्व ड्रायफ्रूट आपल्याला मीडियम हीटवरच भाजून घ्यायचे, त्यामुळे ते एकसारखे भाजले जातील। तर सर्वच ड्रायफ्रूट आपले भाजून झालेत, आता त्याला मोठ्या भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर केले थंड होण्यासाठी म्हणून। ओके, तर मग ड्रायफ्रूट्स आपले रोस्ट झालेत, पण फक्त मनुका आणि खारक हेच आपण तुपामध्ये भाजलेलं नाही, तर ते साईडला ठेवायचं आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले होते ते ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आणि याची दरदरी अशी पावडर तयार करून घ्यायची। बघा एवढी मी पावडर करून घेतली आहे कारण लहान मुलं आणि जे आपल्या घरी म्हातारे असतात त्यांनासुद्धा खाता यावेत म्हणून मी एवढं बारीक याला करून घेतलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। ड्रायफ्रूटची क्वांटिटी जास्त होती म्हणून मी 2 केलं आहे म्हणून ते एकत्र केलं आहे आता। तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर ॲड करायचे आणि त्याचबरोबर 1 वाटी मनुका। जर लाडवांमध्ये तुम्हाला मनुका हे अख्ख्या ठेवायच्या असतील तर तुम्ही ह्या टेस्टला मनुका ॲड करायच्या नाही, त्या तशाच ठेवायच्या। आणि त्याचबरोबर त्यामध्ये 2 टेबलस्पून वेलची पूड ॲड करायचे आणि मिक्सरमध्ये हे पण दरदर फिरवून घ्यायचं आहे। बघा एवढं थिक बॅटर होतं आपलं, तर हे पण आता साईडला ठेवायचं आणि परत गॅसवर 1 कढई ठेवायची। 1 वाटी तूप मी ॲड केलेलं आहे आणि तूप थोडं तापलं की त्यामध्ये जे ड्रायफ्रूटची पावडर आपली होती ती ॲड करायची। ॲक्च्युली थोडं गरम गरमच लाडू केले तर ते वळायला अगदी सोपं जातात म्हणून मी याला थोडं गरम करते। आता त्यामध्ये ॲड करायचं जे आपण खारक आणि मनुकाची जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आणि खाकस आणि तीळ जे भाजून ठेवलेले होते सुरुवातीला ते पण यामध्ये ॲड करायचं आणि हे सारण छान मिक्स करून घ्यायचं। गॅसवरच ठेवून याला थोडं मिक्स करायचं आणि गॅसचा फ्लेम हा अगदी मीडियम ठेवायचा, म्हणजे फक्त आज लागायला हवी पण ते करपायला नको, अगदी फक्त थोडं हे गरम व्हायला हवं आपलं सारण आणि छान एकजीव व्हायला हवं एवढंच आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून साधारण 5 मिनटं याला थंड होऊ द्यायचं आणि लाडवाचं सारण थोडं थंड झालं की त्याचे लाडू करून घ्यायचे। काजू, बदाम, मनुका, खारक, खजूर, अक्रोड या सर्व ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असतात आणि जे आपल्याला हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट असते। पण छोटे मुलं आणि जे वृद्ध व्यक्ती असतात घरी, जे आजी आजोबा वगैरे, ते ड्रायफ्रूट्स खाऊ शकत नाही, त्यांच्या दातांना प्रॉब्लेम्स येते आणि छोटे मुलं पण फारसे खात नाही। तर म्हणूनच आपण यात सुखे मेवे हे पावडर फॉर्ममध्ये यूज केलेत की घरातील प्रत्येक व्यक्तीला याचा आस्वाद घेता येईल। आणि त्याचबरोबर आपण ह्या लाडवांमध्ये सुक्या मेव्याचा भरपूर प्रमाणात वापर केलेला आहे जो थंडीसाठी म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे।
तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकनसुद्धा नक्कीच प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील. तर माझी ही पौष्टिक ड्रायफ्रूट लड्डूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा.